शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे। तसेच काँग्रेस पक्षाकडून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। या दोन्ही तुल्यबळ पक्षांनी आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलेत, मात्र हा आखाडा केवळ दोन उमेदवारांचा नसून यात आणखी दोन किंवा तीन उमेदवार आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे। दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने आमदार भाऊसाहेब कांबळेंना शिर्डीची उमेदवारी देताच दुसऱ्या इच्छुक उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी सोशल मीडियातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आणि आज त्यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका घेतली ते तुम्हीच पहा। मी पक्षाकडे पुन्हा एकदा हेच विनंती करते की पक्षांनी पुन्हा एकदा या गोष्टीवर विचार करावा आणि आमदार कांबळेंच्या उमेदवारीबद्दल विचार करावा, कारण पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो रोष मला दिसतो, एकूणच समाजामध्ये जो रोष दिसतो की मी जर प्रयत्न करत होती, एक लायक उमेदवार आहे, युवा आहे, महिला आहे, पक्षामध्ये गेली 8-10 वर्ष काम करत आहे, काय कारण होतं की पक्षाने उमेदवारी डावलली आणि पुन्हा एकदा ह्या उमेदेपासून आम्हाला लांब ठेवण्यात आलं। तर पक्षासाठी मी पुन्हा एकदा हीच एक निवेदन करेन की पक्षश्रेष्ठींनी ह्या गोष्टीवरती पुन्हा विचार करावा आणि ह्या उमेदवारीबद्दल पुन्हा एकदा विचार करावा आणि आम्हाला न्याय देण्याचं काम पक्षाने त्या ठिकाणी करावं। जसं मी म्हटलं की आता तरी मी अजूनही अपेक्षित आहे की पक्ष काहीतरी फेरविचार करेल, पण उमेदवारी नाकारलीच तर अजून ह्या क्षणाला तरी पक्ष सोडून काही बंडखोरी करणं वगैरे असा विचार नाही। पण हो, समाज म्हणून एक बैठक, बौद्ध समाजाची एक बैठक, सगळे पक्षविरहित एक बैठक 24 तारखेला श्रीरामपूर इथे आयोजित केलेली आहे। त्या बैठकीतही काही विचारमंथन होईल, कारण सातत्याने बघत आलो की बौद्ध समाजाला इथे एक डावलण्याचं काम सगळ्याच पक्षांनी केलं, फक्त काँग्रेस पक्ष असं म्हणताच येणार नाही, सगळ्याच पक्षांनी केलं। आणि तो मतदार इथे 3-3.5 लाख बौद्ध मतदार हा शिर्डी मतदारसंघातला आहे, तर त्या समाजाला पण एक न्याय देण्याचं काम या पक्षांनी केलं पाहिजे। त्या अनुषंगाने एक बैठक 24 तारखेला आहे, त्या बैठकीतही काय विचारविनिमय होतो त्याच्यावर पुढची एक रूपरेषा ठरेल। उत्कर्ष रुपवते यांनी आपल्या उमेदवारीचा चेंडू आंबेडकरी जनतेच्या हातात टोलवलाय, त्यामुळे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा वलगरा करणाऱ्या उत्कर्ष रुपवते खरोखरच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार का, हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। आता या आखाड्यात माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे नसतील हे कशावरून? सन 2009 साली शिवसेना पक्षाकडून खासदार राहिलेले भाऊसाहेब वाघचौरे हे त्यांच्या एका चुकीमुळे मातीमोल झाले, मात्र पराभूत होऊनही त्यांनी मतदारसंघाशी नात तोडली नाही, त्यामुळे 2019ला खासदार भाऊसाहेब वाघचौरेच होणार अशा चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगत होत्या। मात्र झालं उलट, भाजप सेनेची युती झाल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हातात युतीचा झेंडा पडला, तर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे युती धर्मापुढे हरले। मात्र माझी हारजीत ही जनतेच्या हातात असल्याचं भाऊसाहेब वाघचौरेंनी महाराष्ट्र टाइम्स वनशी काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितलंय। त्यानंतर आज भाजपमध्ये तुम्ही आहेत, मात्र सेना भाजपाची युती झाली, त्यामध्ये आता सेनेकडे हा मतदारसंघ सुटलाय, खासदार लोखंडे यांना उमेदवारी मिळते, मात्र तुम्ही आता अपक्ष लढण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही दिसताय। नाही, माझी भूमिका नाही आहे, ही जनतेची भूमिका आहे। माझ्या बाबतीमध्ये जर जनतेला आता जनतेनं माझं काम आणि या 2014 नंतरचं 5 वर्षाचं काम जनतेनं पाहिलेलं आहे। मला एक सांगा, आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं का ग्रामस्थ मतदार जे सांगतील का तुम्ही उमेदवारी करा, अपक्ष करा किंवा कोणत्या पक्षाकडून करा, मात्र तुम्ही आता अपक्ष जर उमेदवारी केली, जर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जर तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेचा जो निर्णय असेल हा ग्रामस्थांकडून असेल की तुमच्याकडून असेल? मी सांगितलं, जनतेच्या मतानुसार जनमताचा कौल घेऊन माझी वाटचाल असेल। उत्कर्ष रुपवते भाऊसाहेब वाघचौरे यांच्या जोडीला बहुजन वंचित आघाडीचा उमेदवारही येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा बहुरंगी आखाडा रंगणार आहे। या आखाड्यात कोणत्या उमेदवाराला साईबाबा प्रसन्न होत आहेत हे होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल। प्रतिनिधी गणेश आवरीसह अमोल शिर्के,
महाराष्ट्र टाइम्स वन शिर्डी।